आपण मान या टॉपिकचं रिव्हिजन करूया. मान मध्ये मेन जे चार मान आहेत, मान म्हणजे मेजरमेंट. तर ह्याच्यामध्ये पौतमान, ध्रुवयमान, पायमान आणि कालमान. मान कशाला म्हणतात? ज्या परिणामाद्वारे वस्तू मोजल्या जातात त्याला मान असे म्हणतात. ठीक आहे, पौतमध्ये एवढं लक्ष ठेवा, जे घन सॉलिड वस्तू असतात ना त्या द्रव्याचे मोजण्याकरिता जे उपयोग करतात त्याला पौतमान म्हणतात. ध्रुवय म्हणजे लिक्विड, जसं द्रव पदार्थाचे आकारमान मोजण्यासाठी जे यूज करतात. पायमान म्हणजे देहरीमान, लांबी रुंदी वगैरे खोली मोजण्याकरिता जे असतात. आणि कालमान म्हणजे वेळ वगैरे मोजण्याकरता. ठीक आहे, हेच सांगितलेलं आहे. मानाचं थोडं महत्व सांगितलं की किती ते इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये हे एक लक्ष ठेवा फ्रेंड, भस्म कल्पना ही MG मात्रेमध्ये द्यावी लागते, ग्राम मात्रेत देता येणार नाही, दिल्यात विपरीत परिणाम होतात. हे पण लक्षात ठेवा की जे भस्म वगैरे आहे आपण ऑलरेडी बघितले ते MG असते ना, हे लक्षात ठेवा. आणि हे देताना कधी पण म्हणजे रुग्णाच्या दोष दुष्य भैषज देश काल बल शारीर सार आहार सात्म्य सत्व प्रकृती वय या सगळ्यांचा गोष्टीचा विचार करून जर केलं तर वैद्य सफल होतो. मागध देशामध्ये जे बिहारमध्ये जे प्रचलित मान आहे ना त्याला मागध मान म्हणतात. आणि कलिंगमध्ये जे प्रचलित आहे त्याला कलिंग मान, कलिंग म्हणजे उडीसा. ठीक आहे, चरक जे आहे ज्याला मानतात ना, ज्या मानाचा स्वीकार केला गेला व चरकांनी जो मान सांगितला ते मागध मान आहे, आणि सुश्रुतांनी जे सांगितलं ते कलिंग मान. ठीक आहे, तर तुम्ही हे लक्षात ठेवा, चरक जे आहे मागणारा आहे, मागणारा काय मागणारा आहे तर मागध मान, आणि सुश्रुतनं कोणतं सांगितलं आहे कलिंग मान. हे लक्षात ठेवा, चरकांनी मागध मानाचा अवलंब करून मानाची सुरुवात ध्वंशीपासून केलेली आहे. चक्रपाणीने ध्वंशीचा अर्थ त्रसरेणू असे केला आहे. काही आचार्यांनी ध्वंशीशी असे धुलीकरण असे अर्थधुलीकरण असा करतात. शारंगधराने म्हटले आहे गवाक्षातून पडणाऱ्या सूर्यकिरणात धुळीचे जे सूक्ष्म कण दिसतात त्याच्या 130 भागास परमाणू असे म्हणतात. अर्थात 30 परमाणू म्हणजे एक त्रसरेणू. त्रसरेणूची वंशी आणि ध्वंशी या नावाने ओळखला जातो. त्याच्यामध्ये फ्रेंड्स असंच दिलेलं आहे, जास्त काही नाही आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा, शुष्क व आर्द्र द्रव्यासंबंधी ग्रहण नियम. तर हे लक्षात ठेवा फ्रेंड, आता याच्यामध्ये औषधी निर्माणामध्ये शुष्क आर्द्र द्रव्ये वापरली जातात. पाठात ती द्रव्ये कशी घ्यावी त्याचा उल्लेख नसतो, तर फक्त द्रव्याची नावे दिलेली आणि प्रमाण दिलेले असते. शुष्क असेल तर दिलेल्या प्रमाणात घ्यावीत, हे लक्षात ठेवा फ्रेंड. जर शुष्क असेल जेवढं आहे तेवढंच घ्यायचं, आर्द्र असेल तर द्विगुण मात्रेत. आता आर्द्र द्विगुण कसं काय घ्यायचं, कारण शुष्क द्रव्ये हे गुरु आणि तीक्ष्ण असतात. याबाबतचे नियम चरक सुश्रुत भैषज रत्नावली शारंगधर यांनी सुचवलेत. काय म्हणलेलं आहे, शुष्क जशाला तर जेवढं आहे तेवढं घ्या, कारण शुष्क जे आहे गुरु आणि तीक्ष्ण असते. पण आर्द्र हे द्विगुण मात्रेत घ्या म्हणले. या व्यतिरिक्त अपवादात्मक काही अशी द्रव्ये आहेत जी नेहमी ताजी वापरणे श्रेष्ठ आहे, आणि द्विगुण मात्रेत न वापरता दिलेल्या मात्रेत. आता जरी ताजी असतील म्हणजे आर्द्र जरी असेल त्यांना तरी द्विगुण नाही वापरायला पाहिजे असं सांगितले. त्याचे काही एक्सेप्शन्स आहेत, जसं की गुडूची आहे, कुटज, वासा, कुष्मांड, शतावरी, अश्वगंधा, सहचर, शतपुष्पा, प्रसारणी, गुडूची डबल दिलेलं आहे. ठीक आहे, गुडूची, शतावरी, अश्वगंधा हे तुम्ही लर्न ठेवा की जे आर्द्र असून आपण त्याला द्विगुण मात्रेमध्ये नाही घेत याबाबतच्या विवेचावरून. आणि ह्याच्यामध्ये असे काही द्रव्य दिलेले आहेत जसं की ह्याच्यामध्ये वासा, निंब, पटोल वगैरे हे सगळे जे सांगितलेले आहेत ताजी घ्यावीत, पण मात्रा द्विगुण न घेता सांगितलेली, म्हणजे जेवढी सांगितली तेवढीच घेतली पाहिजे, ह्याची पण मात्रा द्विगुण नाही घ्यायची. याबाबतच्या विवेचनावरून असा निष्कर्ष निघतो की आर्द्र द्रव्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते व औषधी गुण कमी असते, ते द्रव्य द्विगुण घ्यावे. आणि जे द्रव्य तीक्ष्ण उष्ण गुणांचे औषधी गुण स्थिर झालेले आहे ते दिलेल्या प्रमाणातच घ्यावे. हे लक्षात समजलं का फ्रेंड, कारण ज्यात वॉटर बी असते ना त्याच्यामुळे आपण त्याला द्विगुण घ्यायला लागलो, कारण त्याचा लॉस नाही झाला पाहिजे. द्रव्य ही ध्रुवय मापाने मोजली जातात, त्या मान पद्धतीने मोजताना द्रव्याचे आकारमान मोजले जाते. तर हे ते सेम सांगितलेलं आहे फ्रेंड याच्यामध्ये.